बेभान कर दी आवरा अशी सूचना केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना दिलेली आहे। लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर ठिकठिकाणी तुफान गर्दी झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसतंय। बेभान गर्दी न टाळल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते, त्यामुळे नियमांचं पालन, चाचण्या, रुग्णांचा शोध, उपचार आणि लसीकरणावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले। कोरोनाच्या नियमांचं पालन केलं नसल्यास पुढच्या 6 ते 8 आठवड्यात कोरोनाची तीसरी लाट येऊ शकते असा इशारा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिलाय। देशात लसीकरण मोहिमेला गती मिळत असली तरी सुद्धा कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत। तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर मोठा परिणाम होणार असल्याचं कोणतंही चिन्ह सध्या तरी दिसत नसल्याचं सुद्धा गुलेरिया यांनी स्पष्ट केलं। ब्रिटनमध्ये तिसरी लाट सुरू झालेली आहे। डेल्टा या विषाणूमुळे सध्या तिसरी लाट आली आहे असं ब्रिटिश सरकारला सल्ला देणारे डॉक्टर ॲडम फिन यांनी म्हटलेलं आहे। ब्रिटनमध्ये सध्या लसीकरण पूर्ण करण्यावर सुद्धा भर दिला जातोय, तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेमुळे रुग्णवाढ सुद्धा होतीये, मात्र लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तिसरी लाट फार वेगाने पसरणार नाही अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। धूम्रपान करणाऱ्यांसाठी कोरोना अति धोकादायक असल्याचा निष्कर्ष टाटा रुग्णालयाने दिलाय। टाटा स्मारक रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कर्करोग रुग्णांपैकी धूम्रपान करणारे आणि न करणारे यांचा तुलनात्मक अभ्यास रुग्णालयाने केला। धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये फुफ्फुसं आधीच कमकुवत असतात आणि कोरोना संसर्गाने ती अधिक कमजोर होतात असा निष्कर्ष त्यांनी दिला। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्गाची अधिक शक्यता आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून मुलुंडच्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये 100 खाटांचं पेडियाट्रिक वॉर्ड तयार करण्यात आलेलं आहे। 4 ICU बेड आणि 95 ऑक्सिजन बेड असलेला हा वॉर्ड आता सज्ज ठेवण्यात आलाय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुलांच्या डोक्यावरील आई वडिलांचं छत्र हरवलंय। डोंबिवलीतील अशाच 2 मुलांचं पालकत्व शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी स्वीकारलेलं आहे। या दोन्ही मुलांचं पालकत्व आणि आर्थिक मदतीची जबाबदारी राजेश मोरे आणि त्यांच्या पत्नी भारती मोरे यांनी स्वीकारली आहे, त्यामुळे या दोन्ही मुलांना आता आधार मिळाला। मुंबईत पूर्व नोंदणी केलेल्या 30 ते 44 वयोगटाचं लसीकरण 10 केंद्रांवर खुलं करण्यात आलं होतं। आता सोमवारपासून पूर्व नोंदणीशिवाय लस घेता येणार आहे, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊन रांगा लागण्याची शक्यता आहे। मुंबईतील पालिकेच्या केंद्रांवर सोमवार ते बुधवार 45 वर्षांवरील नागरिकांचं पूर्व नोंदणीशिवाय आणि गुरुवार ते शनिवार पूर्व नोंदणी करूनच लसीकरण केलं जातं। आता यात 30 ते 44 वयोगटाचा सुद्धा समावेश करण्यात आला। चंद्रपूरच्या आनंदवन कुष्ठरोगी पुनर्वसन प्रकल्पाला 4000 लसींची गुरुदक्षिणा मिळालेली आहे। कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कृष्णा इल्ला यांनी ही गुरुदक्षिणा दिली आहे। डॉक्टर कृष्णा हे आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत। आनंदवनात या लसींची पहिली खेप पोहोचली सुद्धा आले आणि लसीकरणाला सुरुवात सुद्धा झाली। मीरा भाईंदर महापालिकेनं 30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे। महापालिका हद्दीतील 5 लसीकरण केंद्रांवर लस पुरवली जाते। 12 ते 4 या वेळेत या 5 केंद्रांवर लस दिली जाणार आहे। मोरवा स्कूल, सेंट जोसेफ फायदर हायस्कूल, नाझरेथ हायस्कूल, दीपज्योती हायस्कूल आणि 7 स्क्वेअर शाळेमध्ये ही लसीकरण मोहीम सुरू आहे। वीस जुलैला आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा दौरा हा पंढरपुरात आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री करतात, त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली आहे, त्याप्रमाणे लसीकरणाला सुरुवात सुद्धा झाली। मुंबईतील कांदिवलीतल्या बोगस लसीकरणाचा चौकशीचा अहवाल सादर झालाय। पालिकेची परवानगी न घेता आणि कोणत्याही रुग्णालयाशी करारनामा न करता बनावट लसीकरण केल्याचं या निमित्तानं उघड झालंय। संशयित लससाठा सुद्धा अनधिकृत पद्धतीनं संशयितांनी मिळवल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे।
सरकार ने घालून दिलेल्या निकषांप्रमाणे वर्धा जिल्ह्याचा समावेश हा लेवल 1 मध्ये करण्यात आलाय, त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार आता नियमितपणे सुरू राहतील। सर्व दुकाने, सेवा आणि उद्योग यांना कोरोना नियमांचं पालन करणं मात्र बंधनकारक असेल। लोकल बाबत अजूनही मुंबईकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे। मेडिकल एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसारच निर्णय होणार असल्याचं पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। लोकल बाबत निर्णय हा टास्क फोर्सच्या सल्ल्यानंच होईल असं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले। वाशिम जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, खास करून मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव आणि रिसोड शहरासह वाशिम तालुक्यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला। या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना चांगला फायदा होणार आहे, तसंच पावसामुळे उकाड्यापासून वाशिमकरांची सुटका झाली आहे। मान्सूनचा हा पाऊस इथे पुढेही समाधानकारक पडावा अशी वाशिमकरांची मनीषा आहे। संत वाहते कृष्णामाई असं ज्या नदीचा उल्लेख केला जातो त्या कृष्णेचा रुद्रावतार आणि पूर काही वर्षांपासून पाहायला मिळतोय। कृष्णा नदी आता दुथडी भरून वाहत आहे। कृष्णा नदीचे ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेली ही दृश्य आहेत। निसर्गप्रेमी जुबेर इनामदार यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून कृष्णेचं हे विस्तीर्ण पात्र टिपले। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससह भाजपला सुद्धा खडे बोल सुनावले। सत्तेसाठी आम्ही लाचार होणार नाही आणि कुणाची पालखीही वाहणार नाही अशी आक्रमक भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली। स्वबळ केवळ निवडणुकीपुरता असू नये अशा शब्दात काँग्रेसला त्यांनी टोला लागवला, तर हिंदुत्व हे कोणाचं पेटंट नाही असं भाजपला सुद्धा ठणकावलं। शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। काँग्रेसनं स्वबळाची भाषा सुरू केलेली आहे। काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होईल, येणाऱ्या काळात काँग्रेसची सत्ता असेल असं काम आपल्याला करायचं आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। कोरोना काळात काँग्रेसचं काम बघितलेलं आहे, आम्हाला एकट्याला लढू द्या, देखते है किसमें कितना है दम असं भाई जगताप यांनी म्हटलंय। ठाण्यात वर्तकनगरमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांविरोधात साखळी आंदोलन केलं। ओवळा माजिवड्याचे आमदार सरनाईक हे गेले 100 दिवस मतदारसंघात फिरकलेच नाहीत, ते गेले कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे त्यांना प्रत्युत्तर देत शिवसेना वर्धापन दिनानिमित्त प्रताप सरनाईक यांनी कार्डियक रुग्णवाहिकांचं लोकार्पण केलं। मीरा भाईंदर शहरातील भाजप नगरसेविका नैना म्हात्रे आणि शिवसेना महिला पदाधिकारी तेजस्वी पाटील या दोघी हमरी तुमरीवर आल्या। तेजस्वी पाटील यांनी पालिकेला कीटकनाशक फवारणीसाठी दिलेल्या पत्रानंतर पालिकेनं फवारणी केली, त्यावरून भाजप नगरसेविका नैना म्हात्रे भडकल्या। नगरसेविका नैना म्हात्रे यांनी तेजस्वी पाटील यांना अश्लील अपशब्द वापरत शिवीगाळ आणि दमटाटी सुद्धा केली। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे